हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी रेखा जोशी बोलते, उपासना केंद्र प्रायोगिक पेठ वडगाव। परवाचाच जुलै महिन्यातला माझा अनुभव आहे। काय नाही, आमचं सगळं व्यवस्थित रुटीनमध्ये चालू होतं, कुठलेही कुणाची काही तब्येतीची तक्रार नव्हती। आणि अचानकच मिस्टरांना युरिनचा वगैरे त्रास व्हायला लागला आणि आम्ही दवाखान्यात दोघंजणं दाखवायला गाडीवरनं गेलो। गाडीवरनं दवाखान्यात दाखवायला गेलो तर त्यांचा बी पी एकदम हाय झालेला, 270 बी पी होता आणि शुगर पण वाढलेली होती। आणि डॉक्टर म्हटले तुमचा मुलगा कुठं आहे, बोलवा, त्यांना बोलवून घ्यायला पाहिजे। म्हटले ताबडतोब यांचा इतका बी पी वाढला आहे, ॲडमिट करायला पाहिजे, आय सी यूत ठेवायला पाहिजे म्हणून सांगितलं। मी म्हटलं काय नाही, तुम्ही काय असेल ते ट्रीटमेंट चालू करा, माझा मुलगा पुण्यात आहे, पुण्यात येईपर्यंत तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा, मुलगा माझा संध्याकाळपर्यंत येते। आणि तुम्ही काय फोन लावू नका, माझ्या मुलग्याला माझा मीच फोन लावते म्हणून। मग मी त्याप्रमाणे त्याला फोन केला, तो तिथनं बाहेर पडला। ह्यांची ट्रीटमेंट सगळी चालू होती, म्हटले बी पी हाय झालाय, डॉक्टर काय वाटलं ते म्हणजे हार्ट मोठं झालंय हे असं काहीतरी भीती घालायचं, त्यांचं काम चालू होतं, खरं खोटं परमेश्वराला माहिती। आणि ते सगळं त्यांनी सांगितलं। दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं इको करून या, एनजिओग्राफी करून या, 3 दिवस आय सी यूतनं बाहेर काढलं, बाथरूमला सुद्धा त्यांना उठून दिलं नव्हतं बेडवरनं। मग आता हे आणि काय म्हटलं, नवीन लागले, बी पी तर वाढतोय, कमी होतोय आणि असं काय। मग त्यांनी आम्हाला इकोला वगैरे नेलं। मग इकोला दुसऱ्या दिवशी जायचं होतं, त्या दिवशी रात्री मला अजिबात झोप लागत नव्हती। मग काय आता रिपोर्ट येतात आणि काय सांगतात कुण असतो, आपण तर काय डॉक्टर नाही, आपला डॉक्टर एकच आहे म्हटलं, त्यालाच आपण सांगायचं काय असेल ते येऊ दे, पण थोड्या स्वरूपात दे, दोष निघू देत, पण आमच्या हातातले असू देत म्हटलं। आणि तुम्ही काय असं हे करू नका, सारखं मी बापूंचा आणि हनुमान चालीसा सारखी माझ्या झोपेत बसत उठत हनुमान चालीसाशिवाय दुसरं माझ्या डोक्यात काय येतच नव्हतं, विचार येत नव्हतं, बोलत जरी कुणावर असले तर ते हनुमान चालीसा मेंदूत माझे आपोआपच होतच होते। आणि असं झोप नाहीच। आणि पहाटेचं कधी 3:30-4 वेळेला मला डोळा लागला आणि बापू आले, म्हणले काही काळजी करू नकोस, काही होणार नाही आणि रिपोर्ट नॉर्मल येते। आणि काय एनजिओग्राफी वगैरे त्यांनी करून बघितलं आणि त्यांनी सांगितलं की पाणी कमी पडतं म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि काय नाही, पेशंट तुमचा नॉर्मलमध्ये आणि ह्यांना 25 वर्ष काय होत। हरिओम श्रीराम अंबज्ञ।